संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. एक्सरे काढण्यासाठी आलेल्या महिलेचा 25 ऑगस्टला कंत्राटी कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याचं समोर आलंय. महिलेच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्याला चोपही दिला होता, मात्र रुग्णालय प्रशासनानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. अखेर 3 दिवसानंतर या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी समितीमध्ये जे समोर आलेलं आहे की त्या रुग्णाने त्यांच्या ड्रेसवरती एक जॅकेट घातलेलं होतं आणि सदरील जॅकेट हे त्या एक्सरे काढताना त्या ठिकाणी जर ते जॅकेटवर काढला असता तर तो स्पष्ट आला नसता, तर त्यामुळं ते जॅकेट काढायला सांगितलेलं आहे असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. यामुळं प्रशासनानं ही गंभीर घटना आहे. सध्या आपल्याकडं अनेक घटना अशा घडत असताना ही घटना घडणं दुर्दैवी होतं आणि त्यामुळं आम्ही जितकी कठोर कारवाई या संस्थेच्या लेवलवर करणं शक्य होतं ती आम्ही केलेली आहे.